जय शिवराय मित्रांनो। मित्रांनो, महाडीबीटी शेती योजना अर्थात महाडीबीटी फार्मर स्कीमची लॉटरी लागलेली आहे। महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या विविध योजनांकरता अर्ज झालेल्या पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्याला विहित मुदतीमध्ये कागदपत्र अपलोड करावीत अशा प्रकारचे SMS देखील देण्यात आलेले आहेत। लाभार्थ्याला लॉग इन केल्यानंतर आपली निवड झालेली आहे विनर अशा प्रकारचे ऑप्शन सुद्धा दाखवत आहे आणि याच लाभार्थ्यांना विहित मुदतीमध्ये आपले कागदपत्र अपलोड करायचे असतात। मित्रांनो, याच अनुषंगाने बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून विचारणा केली जाते की नेमकी कोणत्या योजनेसाठी कोणती कागदपत्र अपलोड करावीत। मित्रांनो, याच्याच मध्ये आपण जर पाहिलं तर लॉटरी लागलेल्या घटकामध्ये पहिला घटक जो आहे तो म्हणजे कांदा चाळ। कांदा चाळीसाठी आपण जर पाहिलं तर तलाट्याची सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12, परंतु सध्या जर आपण पाहिलं तर QR कोडसह उपलब्ध करून देण्यात आलेला डिजिटल 7/12 उपलब्ध होत आहे आणि अशा शेतकऱ्यांना आता डिजिटल स्वाक्षरी QR कोडसह उपलब्ध करून दिलेला 7/12 अपलोड करायचा आहे। याच्यानंतर डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 किंवा आपलं जर 8 निघत नसेल डिजिटल स्वरूपात तर तलाट्याच्या सहीसह 7/12 8 आपल्याला अपलोड करायचे। याच्यानंतर आपल्याला DPR प्रपत्र 2 हमीपत्र प्रपत्र 4 बंधपत्र हे दोन्ही प्रपत्र आपल्याला अपलोड करायचे आहेत। याचे नमुने आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे त्याच्यावरती मिळतील, त्या ठिकाणी आपण डाउनलोड करू शकता। 7/12 पिकाची नोंद नसेल तर कांदा पिकाचे स्वयंघोषित पेरा प्रमाणपत्र, परंतु सध्या तलाट्याच्या माध्यमातून हे देखील दिलं जात नाही, त्याच्यामुळे आपण पीक पाहणी करून आपल्या कांद्याच्या पिकाची नोंद आपल्या 7/12 लावलेली असावी आणि अशा प्रकारचा 7/12 आपल्याला या ठिकाणी आवश्यक असेल। वैध जात प्रमाणपत्र, अनुसूचित जाती जमातीचा जर लाभार्थी असेल तर जातीचं प्रमाणपत्र लागेल आणि क्षेत्र जर सामायिक असेल तर इतर खातेदारांचे संमतीपत्र सुद्धा याच्यासाठी द्यावं लागेल। दुसरी बाब आहे प्लॅस्टिक मल्चिंग। प्लॅस्टिक मल्चिंगसाठी अर्ज कसा करायचा याच्याबद्दल आपण काही दिवसापूर्वीच माहिती घेतलेली होती आणि या बाबीकरता सुद्धा या ठिकाणी लॉटरी लागलेली आहे। याच्यासाठी सुद्धा डिजिटल स्वाक्षरी असलेला 7/12 8, याचप्रमाणे आपल्याकडं फलोत्पादन पिकाची नोंद हे 7/12 असणं गरजेचं आहे आणि तशी नोंद नसेल तर आपल्याला तलाट्याकडून त्या पिकाची नोंद असलेलं पेरा प्रमाणपत्र घ्यावं लागणार आहे। चतुर्सीमा नकाशा, वैध जात प्रमाणपत्र जर जातीचा शेतकरी असेल तर, सामायिक क्षेत्र असेल तर खातेदाराचं संमतीपत्र, अशा प्रकारची कागदपत्र लागणार आहेत। याचप्रमाणे हरितग्रह शेडनेट ग्रह याच्यासाठी सुद्धा डिजिटल स्वरूपातील 7/12 8 जर निघत नसेल तर तलाट्याच्या माध्यमातून दिलेलं, विहित नमुन्यातील हमीपत्र, विहित नमुन्यातील बंधपत्र हे नमुने देखील आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील। चतुर्सीमा नकाशा, जर अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी असतील तर वैध जात प्रमाणपत्र आणि सामायिक क्षेत्र असेल तर खातेदाराचं संमतीपत्र। कृषी यंत्रीकरण, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर चलित अवजारं, याचप्रमाणे इतर ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मनुष्यचलित अवजार आहेत, बैलचलित अवजार आहेत, अशा सर्व अवजारासाठी आपल्याला डिजिटल स्वाक्षरी असलेला 7/12 8, याचप्रमाणे जे काही मंजूर यंत्र असेल त्या मंजूर यंत्राचं अवजाराचं कोटेशन, जे अवजार आपल्याला खरेदी करायचे, जे अवजारासाठी आपण पात्र झालेलो आहेत त्याच अवजाराचं आपल्याला कोटेशन द्यायचं आहे। मान्यताप्राप्त संस्थेचे वैध टेस्ट रिपोर्ट, टेस्ट रिपोर्टसाठी जी लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, यापूर्वी सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये तुम्ही टेस्ट रिपोर्ट कशाप्रकारे डाउनलोड करू शकता याच्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि आपल्या जवळच्या दुकानामध्ये उपलब्ध असेल तर त्या ठिकाणाहून आपण हा टेस्ट रिपोर्ट मिळवू शकता। ट्रॅक्टर चलित अवजारासाठी RC बुक, कुटुंबातील एका शेतकऱ्याच्या नावावरती, इतर आपल्या नातेवाईकाच्या नावावरती ट्रॅक्टर असावा किंवा स्वतःच्या नावावरती ट्रॅक्टर असेल तर त्याचा RC बुक। अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी असतील तर वैध जात प्रमाणपत्र, सामायिक क्षेत्र असल्यास खातेदाराचं संमतीपत्र। याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या यादीत समाविष्ट असलेल्या पॉवर टिलर व ट्रॅक्टरलाच अनुदान आहे याची यादी सुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। पूर्वसंमतीपूर्वी खरेदी करण्यात आलेल्या यंत्रावजाराला अनुदान दिलं जाणार नाही आणि यंत्र अवजार बँकेसाठी खरेदी करावयाच्या सर्व यंत्र अवजाराचं कोटेशन व वैध टेस्ट रिपोर्ट अपलोड करणं आवश्यक आहे, हे फक्त अवजार बँकेसाठी आहे। याचप्रमाणे क्षेत्र विकासच्या अंतर्गत एकात्मिक फलोत्पादनच्या अंतर्गत ड्रॅगन फ्रूटसाठी सुद्धा डिजिटल 7/12 8, विहित नमुन्यातील हमीपत्र आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेलं आहे। ड्रॅगन फ्रूटचं अंदाजपत्रक हमीपत्र हे आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। स्थळदर्शक नकाशा, चतुर्सीमा, अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना जात प्रमाणपत्र, सामायिक क्षेत्र असल्यास इतर खातेदाराचं संमतीपत्र, याच्यानंतर ठिबक आणि तुषारच्या साठी लागणारे सर्व कागदपत्राचे नमुने आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहेत। तलाट्याची सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेलं 7/12 8, सामायिक क्षेत्र असल्यास खातेदाराचं संमतीपत्र, विहिरीची, शेततळ्याची किंवा इतर सिंचन सुविधाची नोंद असल्याबाबतचं स्वयंघोषणापत्र आणि वैध जात प्रमाणपत्र अशा प्रकारची कागदपत्र याच्यासाठी लागणार आहेत। याच्यानंतर पंप संच, पंप संचासाठी सुद्धा 7/12 8 डिजिटल स्वरूपातील,
मंजूर घटकाचं कोटेशन, त्याचा टेस्ट रिपोर्ट, सामायिक क्षेत्र असल्यास खातेदाराचं संमतीपत्र आणि सातबाऱ्यावरती विहिरीची बोअरची नोंद किंवा इतर पाण्याचा स्रोत असल्याबाबतचं एक स्वयंघोषणापत्र आणि इतर जातीतील जर शेतकरी असतील अनुसूचित जाती जमाती तर जातीचं प्रमाणपत्र, वैयक्तिक शेततळे आणि शेततळ्याचं अस्तरीकरण, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण मध्ये डिजिटल स्वरूपातील सातबारा आठ विहित नमुन्यातील हमीपत्र, वैध जात प्रमाणपत्र आणि सामायिक क्षेत्र असल्यास इतर खातेदाराचं संमतीपत्र, भाजीपाला रोपवाटिकेसाठी सुद्धा सातबारा आठ डिजिटल स्वरूपातील स्थळदर्शक नकाशा, चतुर्सीमा आणि विहित नमुन्यातील हमीपत्र, याचप्रमाणे अनुसूचित जाती जमातीतील लाभार्थ्यांसाठी जातीचं प्रमाणपत्र, अशा प्रकारची कागदपत्र आपल्याला प्राथमिक स्वरूपामध्ये अपलोड करावी लागतील. याच्यानंतर आपल्याला पूर्वसंमती दिल्यानंतर या बाबींचे बिल चलान आपल्याला पुढे अपलोड करावे लागतील. वैयक्तिक शेततळ्यासाठी सुद्धा सातबारा आठ डिजिटल स्वरूपातील स्थळदर्शक नकाशा, चतुर्सीमा आणि याचप्रमाणे शेतकऱ्याकडं त्याच्या सातबाऱ्यावरती किमान 60 R अर्थात 60 गुंठ जमीन, 1.5 एकर जमीन असणं आवश्यक आहे आणि अशा प्रकारची ही कागदपत्र आपल्याला विहित मुदतीमध्ये अपलोड करावी लागतील. याच्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती लॉग इन करून या ठिकाणी कागदपत्र सादर करा नावाची जी ऑप्शन आहे या कागदपत्र अपलोड करामधून वैयक्तिक कागदपत्रामध्ये ही कागदपत्र अपलोड करायची येतं. याच्यामध्ये वैयक्तिक कागदपत्र क्लिक केल्यानंतर आपण ज्या योजनेसाठी पात्र आहात ती योजना दाखवली जाईल आणि त्या योजनेच्या अनुषंगाने आपल्याला ही कागदपत्र अपलोड करावी लागतील. याच्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती मिळाल्यानंतर बिल व देयक ही कागदपत्र अपलोड करावी लागतील. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.